पोलीस स्टेशन अंतर्गत कहार समाजातील 6 वर्षीय चिमुकलीवरती अत्याचार झाला आणि याच्या निषेधार्थ नेवासा या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला. कहार समाजाच्या वतीने निवेदन देखील देण्यात आलं. तलवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत येथील कहार समाजातील 6 वर्षीय अल्पवयीन मुलीवरती अत्याचार केलेल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु सदर आरोपी हा फरार आहे. त्या आरोपीस तात्काळ अटक करण्यात यावी. सदरील गुन्ह्याचा खटला जलद गतीने न्यायालयात चालवून आरोपीस कठोर शिक्षा देण्यासाठी शासनातर्फे विधितज्ञ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब यांची नियुक्ती करून आरोपीस फाशीची शिक्षा होण्याची कारवाई व्हावी, तसेच पीडित मुलीला शासनाकडनं मनोधैर्य योजना निधी त्वरित उपलब्ध करून देण्यासाठी मदत करावी. या मुलीला आणि तिच्या कुटुंबियाला न्याय मिळावा याकरिता नेवासा शहरातील कहार समाज वतीने मोर्चा काढण्यात आला. नेवासा तहसीलदार आणि नेवासा पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी नेवासा शहरातील शेकडो कहार बांधव यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी विशाल जोशी, न्यूज टुडे 24, गंगापूर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.